जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. बुधवारपासून फक्त 45 वर्षावरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यास सुरुवात करण्यात आली. नाशिक रोड येथील खोले मळ्यातील रुग्णालयात लसीकरणाची सोय करण्यात आली असून लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक महिला पहाटेपासूनच रांगेत उभे असताना दिसत आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी शहर आणि जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर झुंबड उडत आहे. खोले मळ्यातील लसीकरण केंद्रावर 200 लसीचा डोस पुरवला जातो, परंतु यामध्ये आणखी वाढ व्हावी जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना परत जाता कामा नये अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. जे सिनियर सिटीजन आहे मोस्टली आणि जे आजारी आहेत त्यांच्यासाठी काहीतरी सोय करावी, कारण सिनियर सिटीजनचा काही 5:30 इथं बसून राहिला ते योग्य नाही आहे ना. त्याच्यामध्ये जास्त करून तर आजारी आहे, डायबेटिक पेशंट आहेत, जे सकाळी अपंग आहेत, जे सकाळी 7:30 इकडे येऊन बसणार तर त्यांचं काय करणार ना. आणि टोकन सिस्टीम ठेवा तुम्ही, म्हणजे टोकन घेऊन लोक जातील ना त्यावेळेस ते येतील, आणि जर ते टोकन नंबरवाला व्यक्ती नाही आला तर तुम्ही नेक्स्ट टोकनवाला जो आहे त्याला कॉल करून त्याला व्हॅक्सिन द्या ना. तर याच्यावरती काहीतरी महानगरपालिका व्यवस्थित नियोजन करून आणि या ठिकाणी एखादा प्रतिनिधी महानगरपालिकेचा सरकारी कर्मचारी इथे नेमावा, त्यांनी या ठिकाणी नंबर जे लोक येतील त्यांना व्यवस्थित नंबर कसे लावता येतील, नंबर देता येईल, लोकांना टायमिंग ऍडजस्ट केला पाहिजे, ज्याचा नंबर जेव्हा येणार आहे त्या टायमानुसार बोलवले पाहिजे. इथे गर्दी करून कोरोनाचा प्रादुर्भाव अजून वाढवू नये याची काळजी महानगरने पूर्ण घ्यावी. या ठिकाणी आपण तुम्ही बघून घ्या तर आत्ताच इथे 200-300 लोक आत्ता उभे. या ठिकाणी सगळ्यांना असं वाटतं का व्हॅक्सिन मला मिळालं पाहिजे, मला मिळालं पाहिजे, परंतु 200 डोसमुळे या ठिकाणी सगळ्यांना व्हॅक्सिन काही मिळत नाही आहे याची सर्वांनी महानगरपालिकेने आयुक्त साहेबांनी याची नोंद घ्यावी. लसीचा तुटवडा असल्यानं अनेक नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागत आहे. लसीकरणातील हा गोंधळ लपून राहू शकलेला नाही. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक रोड.